नमस्कार, आपण पाहताय एसबीएन मराठी। मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथे आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिस। पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाच्या बैठकीला देशातील 8 मुख्यमंत्र्यांची दांडी। धोरणात्मक बैठकीला विरोधी पक्षाचे मुख्यमंत्री गैरहजर राहिल्यामुळे भाजपकडून टीकास्त्र। विरोधकांना विश्वासात घेतले नसल्याने म्हणून नवीन संसद भवनावर बहिष्कार घालण्याचा निर्णय। शरद पवारांनी सांगितले नेमके कारण। व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेची मिरज तालुकावर शहर कार्यकारिणी जाहीर। नूतन कार्यकारिणीचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार। शहर अध्यक्षपदी गणेश आवळे, तालुका कार्याध्यक्षपदी इम्तियाज शेख यांची निवड। कोल्हापूरकरांचा नादच खुळा। लेक जन्माला आल्यानंतर ढोल ताशांच्या गजरात हत्तीवरून मिरवणूक काढून स्वागत। एसटी कर्मचाऱ्यांचा नवा जुगाड। महिला कंडक्टरने दोरीच्या सहाय्याने ऍक्सिलेटर कमी जास्त केलं। महामंडळाच्या नादुरुस्त एसटी बसेसचा मुद्दा पुन्हा चव्हाट्यावर। कोल्हापूर मधील आजरा पोलिसांची मोठी कारवाई। पाठलाग करत 10 कोटी 74 लाखाची वेल माशाची उलटी जप्त। 5 जण संशयित पोलिसांच्या ताब्यात। सांगलीतील कडेपूर मध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी। कोणत्याही वादाविना आणि चाहत्यांच्या हुल्लडबाजी विना शांततेत कार्यक्रम संपन्न। महाविकास आघाडीची गौतमी पाटील म्हणजे संजय राऊत। नितेश राणे यांची खोचक टीका। तर नितेश राणे भाजपचे नाच आहेत का? रुपाली ठोंबरेंची जळजळीत टीका। मिरज शहराच्या विकासासाठी फडणवीस सरकारने दिलेल्या 40 कोटीच्या निधीचा आढावा बैठक संपन्न। 2 महिन्यात कामे पूर्ण करण्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांचे महापालिका आयुक्तांना आदेश। मिरज कळंबी जवळ राष्ट्रीय महामार्गावर छोटा ट्रॅक्टर आणि पिकअप वाहनाचा भीषण अपघात। छोटा ट्रॅक्टर चालक शेतकऱ्याच्या अपघातात मृत्यू। राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे शृंखला सुरूच। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथे आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिस।